असतात आयच्या या स्टेटहुडाच्या कार्यक्रमात हजर आशिले आमचे आदले मुखेल मंत्री तसेच साऊथ गोवाचे खासदार आमचे आदले युनियन मिनिस्टर आणि खासदार बाब एदुआर्द पालेरो अल्डोना मतदारसंघाचे आमदार बाब कालूस आमचे गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे व्हाईस सिनियर व्हाईस प्रेसिडेंट बाब एम के शेख तसेच साऊथ आणि नॉर्थ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आमचे बाकीचे फ्रंटल महिला अध्यक्ष एन एस यू अध्यक्ष तसेच सेवादल चीफ आणि हंगा मोठ्या संख्येत हजर आशिले गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तसेच डिस्ट्रिक्ट कमिटीचे पदाधिकारी मेंबर्स वेगळ्या वेगळ्या भागातल्यान आयिल्ले पेडणेच्यान सांगेच्यान काणकोणच्यान सगळ्यांक येवकार. आज गोंय आज स्टेटहूड डे मनोवपाक लागून आमी आज हांगा सगळे हाजीर जाल्यात. म्हाका दिसता आमी खरें म्हणल्यार वी शूड बी वी आर प्रिविलेज की आमच्या मदीं आज तीन अश्यो व्यक्ती म्हणल्यार जेन्ना 1985 सालांत जेन्ना हांगाच्या सरकारान तो स्टेटहूडाचे जे रेजोल्युशन जे पास केले तातूंत बाब फ्रांसिस्को सार्दिना ह्या त्या कॅबिनेटान मंत्री आशिल्ले आणि पार्लमेंटान जसे मॅडम बिना नायकान सांगले की शांताराम नायक आणि आमचे खासदार आणि मंत्री युनियन मंत्री बाब एदुआर्द पालेरो आणि पार्लमेंटान आपलो आवाज आणि आपलो जो कनेक्ट आशिल्लो राजीव गांधीजी कडेन म्हाका दिसता ते करून आमकां गोवा स्टेटहूड दिले. पूण हाज्या फाटल्यान म्हाका दिसता आमी मातशे हांव चड वेळ घेना थोडक्यान सोपयता कित्याक खूब वेळ जालो की बसल्या खूब उलोवपी उलयल्यात. पूण हे खूब म्हत्वाचे आसा. बाब कॅप्टनान दिसता म्हाका तो उल्लेख केलो की जवळपास 10,000 वर्सां आमचेर हांगा फक्त राज्यूच केल्लें म्हणल्यार आमचेर सदां लोक राज्यच करीत आयल्या. जी हिस्ट्री अवेलेबल आसा जी 3-4 हजाराची हिस्ट्री अवेलेबल आसा ती रुलरूच आमचेर राज्य करता आणि लास्ट म्हणटा तेजे पोर्चुगीजांनी आमचेर जवळपास 4.5 वर्सांचे राज्य केले आणि 1966 सालांत जेन्ना आमकां लिबरेशन मेळ्ळें 61 तेन्ना हीच भ्रश्ट जुमला पार्टी एक रॉंग नरेटिव्ह चलयता की नेहरूक लागून आमकां लिबरेशन गोंयांक लेट मेळ्ळें. पूण ताज्या फाटलो इतिहास आणि ताज्या फाटलो कित्याक लागून बाबा गोंयांक लिबरेशन लेट मेळ्ळें हें म्हाका दिसता चडशा लोकांक खबर ना. कित्याक आज मोदी सदांच म्हणटा की क्या किया काँग्रेस ने 70 साल. काँग्रेसीन फाउंडेशन घातले, राजीव गांधीन आयटी टेक्नॉलॉजी हाडली म्हणून ही फेक प्रोपोगंडा वो मोदी सरकार आज प्रत्येक मनशा कडेन पावयता, तो इन टर्म्स ऑफ व्हॉट्सएप, इन टर्म्स ऑफ सोशल मिडिया. मॅडम बिना नायकान उल्लेख केलो की काल पार्लमेंटाचे जे नव्या पार्लमेंटाचे जे इनॉग्रेशन झाले, म्हाका दिसता अत्यंत दुखाची गोष्ट आसा. कित्याक पार्लमेंट आणि सरकार हो खंयच्या रिलिजनाचो ना. जो सरकार असता तो सगळ्या धर्माचो सगळ्या जातीचो असता. पूण काल ज्या पद्धतीन थंय थोड्याच स्वाम्यांक घेऊन सेंगोल घेऊन की ट्रान्सफर ऑफ पावर, अरे ट्रान्सफर ऑफ पावर कोणाचो, आम्ही मोनार्कीन आसा तर हांगा राजशाही चलल्या. ट्रान्सफर ऑफ पावर म्हणटा तो तुमच्या हातीन आसा, हो लोकांच्या हातीन आसा. आणि म्हाका दिसता कर्नाटकाच्या लोकांनी ट्रान्सफर ऑफ पावर हांगा घरांत हाडून दाखयल्लो. लोकांक मेस्मरायज करपाचे, फक्त लोकांक मिसगायड करप. आणि म्हाका दिसता प्रत्येक मनीस ह्या देशातलो आणि ह्या राज्यातलो म्हाका दिसता प्रत्येक मनशान हाजेर विचार करपाक जाय. कोविडाचो काळ याद करात, होच प्रधानमंत्री आणि बरे म्हणल्यार शिकिल्ले लोक एडवोकेट डॉक्टर ह्या प्रधानमंत्र्यांनी सांगले गॅलरीन वचात आणि ताळ्यो वाजय, घंटी वाजय, आणि लोकांनी वचून केले. मुद्दम त्या लोकांक आज विचारात की त्यो घंटी वाजयल्यो म्हणून कोरोना गेली. म्हणजे ताणें कशे लोकांक हिप्नोटायज केले आणि कशे लोकांक ताणें आपल्या प्रभावान दवरल्या हेची म्हाका दिसता आमी जाणीव घेवपाक जाय. परत गोवा स्टेटहूडाचे हांव परत ताचेर येतां. जेन्ना 1961 जेन्ना आमकां
लिबरेशन मेळ्ळें तेन्ना 1962 दिसता म्हाका तें की युनियन टॅरिटरीचो कायदो पास जालो आनी 1963 आमी तीन राज्य म्हणल्यार गोवा दमन एन्ड दीव ह्यो युनियन टॅरिटरी फॉर्म जाली आनी 1963 हांगा सरकार स्थापीत जालें. पूण लिबरेशन मेळपाक काँग्रेस पक्षाचो पाठिंबो आशिल्लो गोंयांत. पूण गोंयच्या जनतेन डिसायड केलें की महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आनी युनायटेड गोवन हे दोन पक्षाचे आमदार तेन्ना निवडून आले. जेन्ना महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचो सरकार जालो तेन्ना रोखडेच काही वेळा भितर तांकां खंय तरी गोंयचो महाराष्ट्रान मर्जर करपाक जाय ही स्वप्न पडपाक लागली. आनी गोंयचेच महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे फुडारी न्ही तर महाराष्ट्रातले सगळे फुडारी आणि महाराष्ट्रातल्या सरकारान आशिल्ल्यांचोय तांकां पाठिंबो आशिल्लो. जेन्ना पंडित जवाहरलाल नेहरू जेन्ना तांचो जेन्ना हो प्रश्न जेन्ना तांचे कडेन गेलो तेन्ना ताणी तांकां सांगले आमकां सांगले की तुम्ही 10 वर्सांचो लिमीट 10 वर्सांचो टायम फ्रेम घेयात कित्याक ह्या 10 वर्सां भितर युनियन टॅरिटरीच्या हिशोबान युनियन टॅरिटरीच्या रुल्सा प्रमाणे तुमकां फायनान्शियल असिस्टंट्स मेळटली त्या भितर तुम्ही तुमचे राज्य हे डेव्हलप करून घ्यात आणि मागीर तुम्ही विचार करात. पूण हांगाच्या सरकाराचो विचार दुसरोच आशिल्लो आणि कशा पद्धतीन त्यांनाचे सगळे फुडारी फ्रीडम फायटर सगळे जे रायटर हे सगळे झुजले आणि म्हाका दिसता हो रेफरंडम जो जेन्ना जेन्ना इंदिरा गांधी म्हणजे लालबहादूर शास्त्री जेन्ना प्रधानमंत्री झाले तेन्ना ताणी एक कॅबिनेट डिसिजन घेतिल्ले आणि त्या कॅबिनेट डिसिजनान ताणें बरयल्लें की मिड टर्म पोल जावचे म्हणून. आणि जेन्ना ताशकानान त्यांचे जेन्ना डेथ झाले तेन्ना इंदिरा गांधी आयली आणि जेन्ना इंदिरा गांधी आयली तेन्ना बाब पुरुषोत्तम काकोडकर त्यांचे गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि ताजे फायल ही परत वाटचालीक लायली. आणि तेन्ना इंदिरा गांधीन सांगले की हांगा फायलीचेर लाल बहादूर शास्त्रीन कॅबिनेट अप्रुव्हल घेऊन बरयल्लें आसा की थंय मिड टर्म पोल जावपाक जाय. म्हणल्यार जे निवडून हाडिल्ले जे म्हणल्यार कोण निवडून येतले ताणी गोंयचो भविश्य तय करचो. पूण पुरुषोत्तम बाब काकोडकरान खूप मेहनत घेतली ते ताज्या उपरांत कामराज नादर त्यांचे एआयसीसीचे अध्यक्ष मागीर मोरारजी देसाय सका पाटील हांकां धरून ताणी ते एक कायदो हाडलो आणि आमकां ओपिनियन पोल मेळ्ळें आणि गोंयच्या जनतेन डिसायड केले की गोंय हे महाराष्ट्रान मत जावपाक जाय काय नाका. आणि ताज्या उपरांत जेन्ना परत इलेक्शनां जाली तेन्ना गोंयच्या जनतेन परत महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीकूच निवडून हाडली. म्हणल्यार अशे हे गोंयकार आपल्या हक्काक लागून आमकां आज मेरेन झगडचें पडलां. जेन्ना 1985 जेन्ना कोंकणी राजभाषा जावची म्हणून एक बील जेन्ना मूव केलें म्हाका दिसता तेन्नाच्या सरकारान ते रिजेक्ट केलें बील. आणि मागीर परत हेजो कॅप्टनान उल्लेख केलो की काल एका लिडरान ताका सांगले की जेन्ना राजीवजी जेन्ना गोंयान आयिल्ले तेन्ना एका मिडिया मनशान तांकां प्रश्न केलो की हांगा तेन्ना कोंकणी प्रजेचो आवाज हे मोठ्या संख्येन म्हणल्यार जे रायटर जे कोंकणी भाषेचे प्रेमी आशिल्ले हांगा एक आंदोलन जालें कित्याक सरकारान कोंकणी राजभाषाचें बील हे रिजेक्ट केलें असेंब्लीन. म्हणून एक जो आंदोलन जालो जे कोंकणी भाषेक लागून जे आंदोलन जालें तेन्ना राजीव गांधीन सांगले पयली तुम्ही तुमची भाषा किती ती पयली तुम्ही खऱ्यात आणि ताज्या उपरांत मागीर स्टेट्यूडाचे पळोवया. म्हाका दिसता कोणे तरी उल्लेख केल्लो म्हाका याद जायना आमचो म्हाका दिसता बाब कालुसान उल्लेख केल्लो काय कॅप्टनान केल्लो की 1956 एक कायदो जाल्लो डॅट इज स्टेट रिऑर्गनायझिंग ऍक्ट. आणि त्या ऍक्टा प्रमाणे म्हणल्यार लिंग्विस्टीक म्हणल्यार जे प्रांत जे भाषेचे आसा त्या बेजिसार ते राज्य झाले. म्हणल्यार जे कन्नड उलोवपीचे लोक आसा ते कर्नाटका झाले, बंगाली उलोवपी लोक आसा हे वेस्ट बेंगॉल झाले, तामीळ उलोवपी लोक आसा थंय तामिळनाडू झाले. पूण गोंयान आमची कोंकणी ही राजभाषा जावं नाशिल्ली. आणि हांव धन्यवाद करतां आणि म्हाका दिसता आमी म्हणल्यार भाग्य म्हजे हे की आज ह्या डायसाचेर आय एम शेअरिंग द डायस वीथ त्या टायमाचेर दोगांनी जेणी वावर केलो आमी म्हणजे शांताराम नायक आमचे बाब एदवार्ड फारेरो आणि आमचो खासदार बाब फ्रांसिस्को सार्जिना
की हांगा लागून ते आमकां स्टेटूड मेळ्ळें. आनी स्टेटूड कित्याक जाय आशिल्लें, कित्याक 24 वर्सां जेन्ना आमी युनियन टॅरिटरीन आशिल्ले, समजा व्हडले प्रकल्प हाडपाचे आशिल्ले, कितें ब्रिज बांदपाचो आसूं किंवा मेजर कितें आसत, जाल्यार ताजे क्लियरन्स हे सेंट्रल गव्हर्नमेंटा कडेन वतात. कित्याक हांगा लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे जो एडमिनिस्ट्रेटर जो आशिल्लो तो सगळीं डिसिजनां घेतालो. सो एक बऱ्या अर्थान म्हणल्यार तेन्नाचे लिडर आशिल्ले, हांचो विचार आशिल्लो की गोंयची प्रगती जावची, गोंयान बरे बरे प्रोजेक्ट्स येवचे, गोंयची संस्कृती ही सांबाळून दवरची, ह्या उद्देशान ते स्टेटूड आमकां तांणी वावर करून घेवन दिल्ले. पूण आज परिस्थिती तशी ना. आज 2000 ते 2023 ही गेल्ली 23 वर्सां जर आमी पळयत जाल्यार काँग्रेस पक्ष फक्त 6.5 वर्सां पावरान आशिल्लो, उरिल्ली 16.5 वर्सां बीजेपी सरकारा. आनी आज जर ते आफ्टर इफेक्ट जर आमकां दिसतात जाल्यार म्हाका दिसता हे सगळे बीजेपी सरकारा लागून जाता. हो जो भ्रश्ट जुमला पार्टीचो सरकार आज ते 1,00,000 करोडाची बुलेट ट्रेन मारता बांदता थंय. पूण आज पेडणे सारक्या मतदारसंघात, मांद्रा सारक्या मतदारसंघात उदक आसा तुमकां? आज आमकां बेजीक फेसिलिटी उदक ना, पूण आमी आज 1,00,000 करोडाच्या बुलेट ट्रेनीचे उलयतात. आज आमी पार्लमेंट नवे बांदतात आणि अंडर आर्टिकल 79 जो प्रेसिडेंट ऑफ इंडिया जो खरो लोअर हाऊस आणि अप्पर हाऊसाचो जो ताजो कंट्रोल असा ताका सायडीन दवरतात आणि हो राजा बसता आणि इनॉग्रेशन करता. आणि इनॉग्रेशन कसे सरकार किंवा ही डेमोक्रेसी डझंट बिलीव इन रिलीजन ते स्वामीच कित्याक केले भीतर सेंगोल घेऊन. हांव या मुख्यमंत्र्याक विचारपाक सोदतां, कित्याक काल आज सकाळी ताणें एक बायक दिल्या, काल तो वचून थंय बसून आयला आणि आज हांगा म्हाका मंत्रालय म्हणून ओपन केलां. अरे हांगा तुमी आज 10 कोटी रुपया मोडले आणि मंत्रालय बांधले आणि जे सोशल वेलफेअर स्किमा अंडर जे लोक आसात तांचेच पैसे मेळना. सो जे हक्काचे गोंयकारांचे जे पैसे आहा ते दिवपाचे म्हणून आम्ही हांगा मंत्रालय बांधतात. ज्यो बेसिक फेसिलिटी आसा उदक ते लोकांक मेळना. सरकार तुमच्या दारी म्हणून कार्यक्रम हाडलो. खऱ्या अर्थान म्हाका तरी दिसता की सरकार तुमच्या दारी आणि बसला सगळो गोंयकार बेकार घरी. ही आज सत्य परिस्थिती आहे. बरे स्लोगन काढिल्ले मिशन टोटल कमिशन, म्हाका दिसता सरकार तुमच्या दारी आणि बसला सगळो गोंयकार बेरोजगार घरी हो दुसरो स्लोगन जावपाक. म्हाका आयकून खूप बरे दिसले की बाब इदुआज फालेरोन म्हटले की तेन्ना राजीव गांधी 1977 राजीव गांधी येऊन त्यांना सांगले की भिवपाची गरज ना. म्हणजे आजो हे सगळे आमचे कॉपी करतात. हो मोदी सरकार फक्त ब्रँडिंग मॉडिफाय करप परत हाडप. सो म्हाका दिसता सर हो डायलॉग म्हाका दिसता तुम्ही 1977 ताणें खंय तरी चोरला. आज भिवपाची गरज आसा. आज आमच्या युवकांक बेरोजगारी वाढल्या, जॉब्स ना. आसा जॉब्स? लोकांक उदक मेळना, लायट ना. बाब कालुसान म्हटले की ते इलेक्ट्रिसिटी उत्तम करता कित्याक तांकां आज खबर आहा आज गोवा घटक राज्य दीस आणि हाचे फूल श्रेय हे काँग्रेस पक्षाक वता. कित्याक काँग्रेस पक्षाक लागून आमकां लिबरेशन मेळ्ळें, काँग्रेस पक्षाक लागून आमकां ओपिनियन पोल मेळ्ळो, काँग्रेस पक्षाक लागून आमची राजभास जाली कोंकणी, म्हणून आमकां स्टेटूड मेळ्ळें. म्हणून ह्या खंय तरी भ्रश्ट जुमला पार्टीक हे दुखता, म्हणून ती कदाचित लायट काढली आसतली. पूण बाब अमरनाथान म्हणलें तशें देव ताजे आयकता. आमदारान सांगले की तूं मरे लायट येना तो म्हणून आपूण काडटा. हे देवाक विचारपाकच उरले आज. आज महत्वाची गोष्ट म्हणटा ती म्हाका दिसता जे कर्नाटकाचे इलेक्शन जाले ज्या पद्दतीन आज हो मोदी सरकार आणि हो बीजेपी सरकार आज लोकांक भाषेचे डिवायड करता, जातीचे डिवायड करता. कित्याक डिवायड करता? कित्याक जे कोर इशू जे 2014 ह्याच बीजेपी सरकारान सांगिल्ले की आपूण वर्साक 2 कोटी जॉब दितलो, प्रत्येकाच्या अकाउंटान 15 लाख रुपये घालतलो, काला धन आसा तो हाडटलो. एक्झॅक्टली जुमला. आणि आता ताणें
2016 काला धन काढता म्हणून नोटी बंद केली होती 500 आणि 1000 च्यो ताणे सांगले की नाही हो करन्सी चलपा शकना वडले डिनोमिनेशन हाडिया त्यांना ओव्हरनाईट उडेले आणि 2000 च्यो नोटी हाडली आणि आता परत यू टर्न 2000 च्यो नोटी उडेले अरे बाबा तुझे डिसिजन खंयच्या सारखे आशिले 2016 सारखे आशिले की 1000 सारखे पण तू लोकांक यू आर टेकिंग फॉर अ राईड आणि लोकय वतात ताळी वाजय म्हणजे ताळी वाजयतात दिवो लाय म्हणजे दिवो लायतात म्हाका दिसता आज वेळ आयिल्लो आसा की आमचे हे झुंबला फटींगपणाचे म्हाका दिसता दोळे उगडपाक जाय आणि जर तर आम्ही जे आमचे आदले लिडर आमचे फुडारी आमचे फ्रीडम फायटर आमचे कलाकार आमचे रायटर जर तर ह्या गोयची संस्कृती वाचोवपाक जर तर ताणी संघर्ष केला आणि आपलो बलिदान केला म्हाका दिसता आज वेळ आयिल्लो आसा आमचेर की आम्ही हे गोयची संस्कृती जर तर वाचून दवरतली तर येता त्या 2024 लोकसभेत दोनूय सिटांत ही काँग्रेस पक्ष मिळून ज्या संख्येन आणि पहिले सुवातेर हांव माफी मागता की तुम्ही जे सगळे उभे रावल्यात हांव जाणा एसी लोक चड झाले आणि एसी कमी लागता पण तुम्ही सारखे म्हणल्यार लक्ष देऊन ऐकतात हाजे वयल्यान कळटा की आज प्रत्येक गोयकार प्रत्येक नागरिक या सरकाराचेर मिटिल्लो आसा ज्या पद्दतीन तुम्ही आज हांगा मोठ्या संख्येन उपलब्धी दाखयल्या म्हाका दिसता वेळ आयिल्लो आसा की आमी 2024 तयारी करपाक जाय आनी म्हाका खात्री आसा की जे आज गोंयकार जे आज अक्षरशा म्हारगायेक विटल्या गॅस सिलिंडराक विटल्या जॉबाक विटल्या जे गोंयकाराचे जागे आसात ते कशे तरी अमेंडमेंट हाडप आनी भायल्यान विकप म्हाका दिसता हे खंय तरी बंद जावपाक जाय आणि 2024 काँग्रेस पार्टीचे सरकार येतले आणि हे सगळे बंद जातले देव बरे करून